मी आज चार बाबींवर बोलायला उठलेलो आहे. पहिली बाब म्हणजे बाब क्रमांक 50 पृष्ठ 76 नगर विकासची बाब आहे. मला वाटतं चार महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यात, तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिली बाब तर मी सरकारकडे विनंती करू इच्छितो की ह्या सगळ्या ज्या शहरं आहेत महाराष्ट्रातली, छोटी शहरं असतील, मोठी शहरं असतील, वेगळ्या वेगळ्या गटातली जी शहरं असतात, नगरपालिका असतात, खूप वेळा आम्ही जेव्हा फिरत असतो तेव्हा बघत असतो की ह्या शहरांकडे मुख्य रस्ते बनवण्यासाठी कधी कधी पैसे कमी पडतात. तर जी शहर सडक योजना म्हणून बनवायचं चाललंय सरकारकडे, माझी हीच अपेक्षा आहे की या शहरांमध्ये कदाचित पहिले जे रस्ते असतील, मार्केट प्लेसमधले असतील किंवा महत्त्वाचे रस्ते असतील, पण या शहरांना शहर सडक योजनेतून लवकरात लवकर काँक्रीट किंवा UTWT हे रस्ते बनवण्याची संधी मिळावी, ही मी सरकारकडे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सहकार्याकडे आपल्या मार्गी विनंती करू इच्छितो. दुसरी विनंती अशी होती ह्याच बाबीतली, 50 बाबीतली, की ह्या शहरांमधून नद्या खूप वाहत असतात, खूप ठिकाणी जसं मुळामुठा आहे, मिठी नदी आहे, पंचगंगा आहे, ह्या सगळ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. आणि प्रदूषण कमी करण्यासाठी, नदी शुद्धीकरण करण्यासाठी SWT असेल, STP असेल किंवा कुठेतरी जे प्रदूषण होतं ते कमी करण्यासाठी तिथे फंड द्यावा आणि काही ना काहीतरी स्टेट ऑफ द आर्ट क्लिनिंग फॅसिलिटी त्या शहरांमध्ये आणणं गरजेचं आहे. मला वाटतं काल काही सन्माननीय सदस्यांनी अजून काही नद्यांचा विषय घेतलेला, दहिसर पोयसर असेल, ह्या सगळ्या नद्या आहेतच. तिसरी गोष्ट ह्याच बाबीतली अशी आहे की परत एकदा ह्या शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न वाढत चाललेला आहे. आपण बघता वेळोवेळी तिकडचे जे स्थानिक लोक असतात ते कचऱ्याच्या प्रश्नावर आंदोलनं करत असतात, डम्पिंग ग्राउंडवर आंदोलनं करत असतात. कुठे ना कुठेतरी डम्पिंग ग्राउंड मुक्त महाराष्ट्र आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून आपल्याद्वारे मी सरकारकडे ही विनंती करेन की डम्पिंग ग्राउंड मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर ह्या घनकचऱ्याचं एक आपण जे व्यवस्थापन बोलतो, म्हणजे जसं मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेने 2017 सुरू केलं सेग्रिगेशन आणि सर्वच पक्ष एकत्र आले, आपल्या आपल्या वॉर्डमध्ये हे काम सुरू केलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 वर्षात 10,000 मेट्रिक टन प्रतिदिन पासून आपण 7,500 मेट्रिक टन प्रतिदिनपर्यंत कचरा हे सेग्रिगेशन मधून आपण करू शकलेलो आहे. तसंच जर महाराष्ट्रात करू शकलो, ओला कचरा, सुका कचरा ह्याचं वर्गीकरण असेल किंवा इतर काही असेल, लोकल कंपोस्टिंग असेल, मला वाटतं ही गोष्ट जर आपण प्रत्येक शहरात करू शकलो तर खूप मोठी गोष्ट ह्या महाराष्ट्रात आपण साधू शकतो. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात ग्राम विकास आहे बाब नंबर 109. ह्याच्यात मला वाटतं की रस्ते तर आता होतच आहेत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत आहेत, पण जे नॉन प्लॅन्ड रस्ते असतात त्या रस्त्यांसाठी जर फंड उपलब्ध करून दिला तर सरकारकडून मला वाटतं खूप मोठी एक मोठं काम होईल या महाराष्ट्रासाठी. तिसरी गोष्ट आहे बाब नंबर 22 वन विभाग. आपण बघत असाल की खूप वेळा आपण महाराष्ट्रातून फिरत असताना खूप सुंदर वने आहेत, वने असायलाच पाहिजे, पण काही काही ठिकाणी ह्या वन विभागाच्या जिथे एरियाज असतात तिथे रस्ते काही ऍक्सिडेंट स्पॉट झालेले आहेत. तिथे मला वाटतं थोडासा जर सुधार झाला तर लोकांसाठी पण आणि वनांसाठी पण हे चांगलं होईल, कारण ते रस्ते थोडे सुधारले म्हणजे वन हे राहिलंच पाहिजे, पण तसंच त्या रस्त्यांवर ऍक्सिडेंट होणार नाहीत हे मला वाटतं बघणं गरजेचं आहे. नाही, मी सन्माननीय सदस्यांना खास आभार मानीन. काही काही तिकडचे सदस्य माझं नाव घेऊन बोलतात, जरी मी आत्ता काही नसलो तरी एवढी माझ्यावर आशा आणि अपेक्षा ठेवतात, खरंच त्यांचे आभार मानीन. आणि नाही आणि काही काही खरोखर चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत, आपण करू काहीतरी. आणि शेवटची गोष्ट अध्यक्ष महोदय, वेळ जास्ती नसल्यामुळे आणि सगळ्यांनाच बोलायचं असल्यामुळे, बाब नंबर 24 कृषी विभाग आहे. त्याच्यात मला दोनच गोष्टी वाटतात, एक तरुण आमदार म्हणून, युवा आमदार म्हणून, ग्रुप फार्मिंग ह्याच्यावर थोडं सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे, ह्याच्यावर थोडं फोकस असणं गरजेचं आहे. सगळे जर फार्मिंग एकत्र करायला लागले, शेती एकत्र करायला लागले, ग्रुप टूल्स वापरायला लागले तर खूप फरक पडू शकतो. आणि त्याच्यातच पुढे जाऊन ठिबक सिंचन हे आपण महाराष्ट्रभरात करू शकलो, कारण आत्ता पण आम्ही फिरताना हेच बघतो की जिथे जिथे ठिबक सिंचन आहे भाज्या एकदम टवटवीत दिसतात, शेती चांगली दिसते. तसंच ठिबक सिंचन जर सरकारच्या माध्यमातून आपण गाव पातळीपर्यंत नेऊ शकलो, प्रत्येक शेतात नेऊ शकलो तर खरंच खूप ह्या महाराष्ट्राच्या शेतीमध्ये आणि कृषीमध्ये खूप फरक पडू शकेल. अध्यक्ष महोदय, आपण मला ह्या बाबींवर बोलण्याची संधी दिली, मी आपले आभार मानतो.